मायाका देवीच्या दर्शनाला रोखणारे कर्नाटकातील भाजप सरकार धनगर समाजाच्या भावनेशी खेळते. युवा नेते अजित दुधाळ. सालाबाद प्रमाणे कर्नाटकातील चिंचणी मायाका देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात येथून मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव येत आहेत. मात्र कर्नाटकमधील भाजप सरकारने मायाका देवीचे मंदिर बंद ठेवून सीमेवरूनच भाविक भक्तांना परत पाठवण्याचे काम करीत आहे. एकीकडे गट कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील भाजप सरकार मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडावीत म्हणून घंटानाद आंदोलने करून टाहो फोडत होती आणि आज कर्नाटकातील भाजप सरकार धनगर समाजाच्या भावनेशी खेळत आहे. यावरून भाजपची महाराष्ट्रात एक भूमिका आणि कर्नाटकात एक भूमिका दिसून येत आहे. भाजपच्या या दुटप्पी भूमिकेचा तमाम धनगर बांधव, भाविक भक्त जाहीर निषेध करीत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया धनगर समाजाचे युवा नेते अजित दुधाळ यांनी दिली. जय मल्हार. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील होत असलेल्या आई मायाका देवीच्या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातूनच नव्हे तर आंध्र प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, या ठिकाणीहून धनगर समाज मोठ्या प्रमाणात कर्नाटकमध्ये आई मायाका देवीचं दर्शन घेण्यासाठी यात्रेच्या निमित्तानं त्या ठिकाणी जात असतो. मागील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला कोरोनाची लाट होती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व मंदिरासमोर जाऊन घंटानाद आंदोलन करत होती. त्यांनी त्यावेळेला तिथं म्हणत होती की महाराष्ट्र सरकारचा निषेध, मंदिर बंद करतायत, मंदिर उघडा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी टाहो फोडत होती. त्याच भारतीय जनता पार्टीची सत्ता आज कर्नाटकमध्ये आहे, त्यांचा मुख्यमंत्री त्या कर्नाटकमध्ये आहे. मग असं असताना देखील धनगर समाजाच्या लोकांच्या भावनेशी खेळ करण्याचं काम आज कर्नाटक आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय. त्या ठिकाणी मायाका देवीचं मंदिर आज बंद करण्यात आलेलं आहे. कर्नाटकच्या बाउंड्रीमध्ये आत माझ्या भोळ्या बाबड्या धनगर समाजाला आज जाऊ दिलं जात नाही. मोठ्या आशेनं, मोठ्या कष्टानं जी बैलगाडी त्या ठिकाणी तयार केली जाते तिथं बैल चांगली सजवली जातात आणि माझा भोळा बाबडा धनगर समाज आई मायाका देवीचं दर्शन घेण्यासाठी कर्नाटकमध्ये जात असतो आणि त्या धनगर समाजाला आज भारतीय जनता पार्टीनं वेठीस धरण्याचं काम केलंय. मग महाराष्ट्रामध्ये वेगळा त्यांचा न्याय आणि कर्नाटकमध्ये जर वेगळी भूमिका असेल तर या दुटप्पी भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातील नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशमधील धनगर समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.